आपल्या सोबत बोलण्यासाठी नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर आहेत. सर, काय सांगाल, आज अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होत आहे, पुढची रणनीती कशी असेल, नांदेडमधलं समीकरण नेमकं कसं असेल? नाही, पुढची रणनीती भारतीय जनता पक्षाचे नेते जे ठरवतील त्या पद्धतीने रणनीती असेल. पक्ष त्यांना जी जबाबदारी देईल ते त्यांनी निमूटपणे पार पाडायची, मला जी जबाबदारी देईल मी निमूटपणे पार पाडायची. त्याच्यामुळं रणनीती ठरवण्याचा अधिकार आमच्या दोघांनाही नाही. पक्ष नेतृत्व जे सांगेल ते दोघांना ऐकावं लागेल. पण आता अशोक चव्हाण आल्यामुळे कुठेतरी राजकीय जे वाद होते तुमच्या दोघांमध्ये, ते आता कुठेतरी मिटलेले दिसतील का पुढे? नाही ना, जेव्हा ते माझ्या पक्षामध्ये आले तेव्हा मला पण थोडंसं मागे सरकावं लागेल. आणि राजकीय वाद म्हणजे ते एका पक्षात काम करत होते, मी दुसऱ्या करत होतो, हेच राजकीय वाद होते. आणि त्याच्यामुळं ते माझ्या पक्षात आल्यामुळं आता राजकीय वाद संपतील निश्चितपणे. अजून काही नेते नांदेडमधले भाजपमध्ये प्रवेश करण्याची माहिती मिळते, तुमच्या कोणी संपर्कामध्ये आहे का? नाही, माझ्या कोणी संपर्कात नाही आहे. काँग्रेसमधनं जे जे प्रवेश करतील ते अशोकरावांना त्यांच्याबद्दलची जास्त माहिती असणार आहे आणि माझ्यापेक्षा ते जास्त सांगू शकतात. आता गोडवा कायम राहील का? निश्चित, मी त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि ते माझ्या पक्षात येत आहेत तर आम्हाला दोघांना मिळून काम करायचं. आता गोडवा निर्माण करावा लागेल. गोडवा नव्हता ही गोष्ट खरी आहे, पण गोडवा निर्माण करावा लागेल ना. खूप खूप धन्यवाद सामटोशी बातचीत केल्याबद्दल. आता गोडवा निर्माण करावा लागेल, आधी गोडवा नव्हता मात्र आता गोडवा निर्माण करावा लागेल असं जे आहे, अशी प्रतिक्रिया चिखलीकर यांनी दिली आहे. कॅमेरामॅन अरविंदसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.